शिरस, क्रांतिकारी संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष सुधीर भाऊ साठे सर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या वतीने साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 99 जयंती विविध सामाजिक उपक्रम राबून साजरी करण्यात आली. वृक्षारोपण करण्यात आले, शैक्षणिक प्रबोधन करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ यांचे क्रांतिकारी विचार सर्व समाज एकत्र करून प्रबोधन समाजापर्यंत पोहोचवले. पावसाचे व झाडाचे महत्व पटवून देण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष सुधीर भाऊ साठे सर, सोलापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन भाऊ रणदिवे, जिल्हा युवक कार्याध्यक्ष आकाश साठे, जिल्हा अध्यक्ष दीपक साठे, उपाध्यक्ष बंडू कांबळे, शाखा अध्यक्ष भारत देवकुळे, माईनगर शहराध्यक्ष पंचायत समिती सदस्य अनिल जाधव, मेंबर सुदाम यादव, कृष्णा सोनवले, अनिल जाधव, सागर वाघमारे, गोपाळ लोखंडे, अमोल चव्हाण, नबीलाल सय्यद, सुभाष सरतापे, अप्पा कवडे, विठ्ठल देवकुळे, राहुल लोखंडे, अंकुश लोंढे आदि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. KM न्यूज प्रतिनिधी सचिन रणदिवे. रक्तदान शिबिर घेतलं, परत वृक्षारोपण घेतलं आणि व्यवस्थित सगळी समाजाला आम्ही धरून सगळी कामं करतो. धन्यवाद. तसेच आपण बाबा आपण काय सांगाल या जयंतीनिमित्त, आपण काय सांगाल आपल्या माध्यमातून इथं काय काम? अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त इथून काय तरुण मंडळी त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रम करायला सुरुवात केलेली आहे. आजच्या 3-4 दिवसापूर्वी रक्तदान शिबिर केलं, त्यात 25-26 लोकांनी रक्तदान केले त्यांच्या प्रयत्नातून. आणि आजही वृक्ष वंदनाचं काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि इथून पुढं तरुण मंडळाने अशीच चांगली कामं करावी ती अशी मी शुभेच्छा देऊ. धन्यवाद. तसेच आपल्याबरोबर क्रांतिकारी संघर्षाने अण्णाभाऊ साठेंविषयी जे वक्तव्य केलंय, महामानवांच्या विचारावर तुम्ही पायमल्ली करू शकत नाहीत. ज्या पद्धतीने मुंबई महाराष्ट्रात राहण्यासाठी जो काय हट्टस होता अण्णाभाऊ साठेंचा, तो मोठ्या प्रमाणात त्यांनी त्याग करून ही मुंबई महाराष्ट्रात ठेवली आणि अशा महान शिबिर होईल. पण त्या दिवशी कमीत कमी 26 लोकांचं रक्तदान शिबिर त्या दिवशी घडलं आणि त्या पद्धतीनं दिवसभराचं शेड्यूल असं राहिलं की 26 लोकांचं शिबिर आणि दिवसभराचे जे मान्यवर येतील त्यांचं स्वागत किंवा त्यांचं